चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचे, मग आता चिंता कसली, घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये। चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर। गुढीपाडव्यापासून शुभारंभ। सावंतवाडी तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व ग्रामीण भागात शांततेत मतदान सुरू आहे। सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती। ग्रामीण तसेच शहर भागात त्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। तरुण मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक जाणवत होता। सावंतवाडी तालुक्यात 63 गाव आणि 1,10,000 मतदार आहेत। बांदा ते आरोंदा, आंबोली ते कोलगाव तसंच सर्व तालुक्यात सीमारेषेवरच्या गावात शांततेत मतदान झालं। सकाळच्या वेळी कमी मतदान झालं, मात्र दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली। विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यात मुख्य लढत आहे। सावंतवाडी तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी गेले 10 दिवस मेहनत घेतली आहे। मात्र काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हे निवडणूक रिंगणात असूनसुद्धा त्यांचे बूथ काही गावात दिसत नव्हते। तालुक्यात शिवसेना, भाजप आणि स्वाभिमान पक्ष यांचेच बूथ दिसत होते, त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार आहे। तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात म्हणावा तसा प्रचार झाला नाही, तरीसुद्धा ग्रामीण भागातल्या वयोवृद्ध नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी तरुण पिढींची मतसंख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांचं मत निर्णायक ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सावंतवाडी शहरात तालुका शाळा नंबर 1 मतदान केंद्रावर शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला। तिथल्या मतदान केंद्रावर शिवसेनेच्या नगरसेविका मतदारांशी हातमिळवणी करून मतदान करा असं सांगत असल्याचा आरोप स्वाभिमानचे प्रवक्ते संदीप कुडतरकर यांनी केला। यावेळी मतदान केंद्र परिसरात कुठल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आत घेऊ नये, तसंच 200 मीटरच्या अंतरावरच त्यांना थांबवण्यात यावं अशी मागणी कुडतरकर यांनी पोलिसांकडे केली। ही शाब्दिक चकमक वगळता सावंतवाडी तालुक्यात सर्व गावात चोख पोलीस बंदोबस्त असल्यानं आणि निवडणूक यंत्रणा नियोजनबद्ध रीतीने काम करत असल्यानं मतदान सुरळीत सुरू होतं। रामचंद्र कुडाळकर, कोकणनाव, सावंतवाडी। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणनावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकणनाव.com वर।